दीवाना तुझा मी तुझा आशिक जायलाय गो। वाह तू ना मारीस फेरा एक ठीक है। आयुष्मान हो आणि पहिलाच मुलगा हो गया। अरे द्यावा बस बस टेकू नको डोका आता। हे गाइज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही। आय होप तुम्ही सगळे मजेत असणार। थोडीशी लेट मॉर्निंग झाली आपली 11:30 वाजलेत गाइज। सकाळी सकाळी वहिनी मी चाललोय पूजेसाठी आणि दादा आपल्यासोबत। तर मी तिकडे जाऊन फक्त खायचं काम करणार आहे। वराजवळ जे जे असेल ते आपण खायचं काम करू। चला अवे तू येशील आमच्या बरोबर। गाइज आई घेते आपल्या हाताने जेवण। आज पहिल्यांदाच जेवण घेतो म्हणजे पाया बरा झाली ना जाऊन घे। तिथं खायला भेटल वडाखाली आपण खायचं पोरा ओरा उचलायची ना। चला चला उचलून पहिले बारकावर कष्ट वेगळी होती आता टोंगा गेला। माझ्या गाल ते तर चला गाईचा आपण निघूया। या वहिनी या घ्यायचं आहे का म्हणजे इथं का ठेवून चालले। चला चला कोणच्या आधी नवऱ्या आधी ठेवले उपास। तर गाईज पावसाची सोय बघा आमची कसली मस्त चालू आहे। बाबाच्या आमच्या तरी आणल्या राहिले 100 ला आवरेस असते आय 100 ला का बाजारात भेट कोकोला पण घेऊन जाऊ। चला 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 गाडीत चला गाडीत चला। ताईच्या इथं चाललो भरपूर दिवसानंतर तर कोकोला पण घेऊन जाऊयात आपण। कोको चला बसा। बाबा ही सगळ्यां पहिल्यात बसली दोघा दोघांना घेऊन गेला तर भांडण करतान रही। ए ए ए मारा मारी। तर चला गाईज आता आपण निघूयात। ए सरक तिकडे सरक सरक ना मला पण बसून दे ना दोघा जागा घेता नक्की। चला एक इब इब इथं मला काही सोडित नाही गेंडा त्याला काही कल नाही। अच्छा जे जे शानी आहे जुली जुली बोलला आली ना अशीच करते मी दिसल्यावर लगेच सगळी कनिंगण ती शाने। गाईज आज भरपूर दिवसानंतर घेऊन चालले आपण जुलीला आणि कोकोला बाहेर आणि चला यांना पण आज फ्रूट खाऊ तो पके। बाय बाय। तर गाईज दादाचे माझ्या फेवरेट गाडी आहे काही कचकन करताना मस्त एसी है सीट बेल्ट लावायचा समोर एअरबॅग सगळं आहे टेन्शन नाही कुठल्या गोष्टी। एअरबॅग आहे तिला मा एअरबॅग आहे मा फाइव स्टार आहे ती साधी थोडी आहे काय माहिती आता फाइव स्टार आहे। तर गाईज आजचा क्लायमेट पण भरपूर सुंदर झाला बघू शकता तुम्ही आणि ढग वगैरे आणि असं वाटतं की लवकरच पाऊस पडो गरम पण जाम झालाय। ए गेलटाक 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 टाकता का गेअर ही तर बिलकुल सोडत नाही आखे पार तोंडा केस घालवली मी तर माझे पिंजरा घेतला ते ना पिंजरा ठेवायची पिंजरा मला का ठेवणं वाटत माहितीये का पण ते एकदम म्हणजे वेगळाच वाटते। आता पाऊस आहे ना पाऊस पडला पिंजरा टाकायचं कवा कवा सोडायचं भारत बारण घरात आता नुसतं चिखलांच्या मागून येते। गाई जस्ट पोहोचलोय ताईच्या इथे ताई पण हसते आज लय दिवसांच्या मी आल्यात वाटते हसते का आवरी मला त्याच कळलं नाही ते बघ चांगली हसते। चला चला माकाला चालले काम मला कळ गेला चला चला निघा उतरा उतरा यो ना उतर बघ जा रे उतर की कुठं त्याला बांधून ठेवले का कशा बरे ए खोटे बोलता। गाईज भरपूर दिवसानंतर आले ताईच्या इथे बघून ते काही स्पेशल बनवतं का माझ्यासाठी। बाय अग माझी बाय गो माझी बाय गो यांचं कसं आणले तिघांना आणले आज मी जुली तयारीच झाले यांचं कसं चालले तुझा कुठचा ए बाबा तू जुली आवरा वाटतं
मारा तो जुली आवरा हो बटला बाबू वड़ा जवर गेलता का बगला भी नहीं आता जस्ट यांचे काय मस्ती आता काय थांबणारच नाही एर करतील पार तिघा पण गायत्री मम्मी ने काय काय घेतले खाऊ मग तिथे जाऊन खायला बसला अजून अजून के आज आंबा चल तिथे पटकन ताट घेऊन तुझ्या सारखा जोडीदार सापडायला भाग्य लागतं तुला भेटले आणि स्वतःशीच नव्यानं ओळख झाली तुझ्या सोबतच खऱ्या अर्थानं जगायला शिकले ह्या जन्मिका पुढच्या सातव्या जन्मात मला तूच माझ्या आयुष्याचा जोडीदार हे बघा गाईज याचा काय चाललंय वरती चढलाय खालती येशील ना तवा कळेल तुला कुदून जाईल कुर्ची इथून कुदून जाईल तर गाईज यांची पूजाच चालू इथे यांची कधी पूजा होते का माहिती यांची जशीच पूजा झाली आपण खाऊ वगैरे इकडनं आणि मग जेवायला जाऊयात जाम पोर आले इथे खायला काही ठेवणार नाही दिवाना तुझा मी तुझा आशिक जायलाय ग पाहून तुझी अदा जीव गायल जायला गोल्या पावर आहे का एका पटक्यात ए नाही फुटला रे नाही फुटला नाही फुटला तोंडाला लावत असत पाणी अच्छा रे का तो बोलतो ना तू बताव बाबा लवकर हो आयुष्मान हो आणि पहिलाच मुलगा होता अरे द्यावा बस 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 टेकू नको डोका आता माझे माझे खायला आल्या पकड आला पकड ए ओटी भरू दे तुझी तीच लावा हालत लावा अरे ओटी भर ओटी भर मामी होऊन जाऊ ए मामा कोणीच घेऊ नका तो खातोय सगळ्यांचा खातो मोसंबी आंब बरोबर ना जाऊ पिचर लागतात तुमच्या मी नाही आणलेला राज गोर होता तो चला गाईज आता आपण जाऊया जेवायला भूक लागली पक्की झाली यांची पूजा वगैरे मस्ती मजा भरपूर आली तुम्हाला पण आली असेल चला आता गाईज जस्ट आता मी जेवायला बसले सगळेजण आणि एकत्र जेवणाची मजाच वेगळी आहे आणि आज जेवण माझ्या ताईने बनवलं ताई बोलले की स्पेशल जेवण असतंच नेहमी आणि स्पेशल खायची मला सवय झाली आहे बघू शकता माझ्यासाठी सेपरेट चिकन दिलं याला सगळ्यांना उपास आहे तिला माहित आहे मी काय खाईल आणि काय नाही आणि वहिनीसाठी उपासच आहे कधी उपास सोडणार आहे आता मस्त पैकी जेवण आपल्या काय दिलं का माहिती पहिल्यांदा क खाता मी कच ग बाय चामट्या कोंबडी वडा अरे बाप कुठचं वडा कोंबडी वडे अरे द्यावा तर या कोंबडी वडे खायला आणि कसली कोंबडी वडे आणि ओके असं काहीतरी नवीन स्पेशल खायला मला नको नको भेंडी नको बस बस धन्यवाद हा मंडळी आभार आहे तर चला गाईस फटाफट जेवण करून घेऊ म्हणजे कोकणामध्ये स्पेशल आहे जर कोकणातले माणसं बघत असतील नक्की सांगा तुम्ही काय बोलता तिकडे मी कोंबडी वडे बोलतात चिकन सोबत चला तर गाईज आता जस्ट निघालो आपण ताईच्या इथून जेवण वगैरे तर आमचं आत्ताच झालंय चला बाय बाय दादा तोंड कसा पांबले वैतागले काय बोलता सगळं तोंड केले अरे बाबा अरे एक करत
तर गाईज तुम्हाला माहित आहे जुलिया आणि कोको कुठे आहे, इथे दिसत नाही, जाताना आपल्या सोबत आलेले, तुम्हाला घरी जाऊन दाखवतो कुठे ठेवलं त्यांना लपून. जस्ट पोहोचले घराचे इथे, आता चला जाऊ घरा, आराम करू, मग संध्याकाळी जाऊ थोडा बाहेर. उतार आता काय हिला कोलता नाहीत गाडीच, नवरा जिला टाकून डोका फिरत काय जन्म टीका बोलते गजरे वाले ₹150 देगा ही बघ बोलत, इक बोलत बघ पहिला यो जन्म टीक. अरे द्यावा. तर गाईज घरात सुद्धा गेलो पण आमचे पाहुणेच विसरलो भाई, दोघांना आतमध्ये टाकून ठेवले. अरे द्यावा गुदमराची. ए कोको उतर उतर, अशा तू एक नंबर छोटी आहे साला, मला कोलून ठेवले किती जाम आले मला, बघ उतर खालती. सॉरी चला उतरा उतर उतरा. गाईज यांना आतमध्ये घ्यायलाच विसरलो, गाडी मध्येच होते. या गाईत चाय प्यायला पटापट मस्त होते, संध्याकाळच्या 4 वाजले चाय प्यायला बसले. चाललो काय शिकली जेवली नाही ना, काहीच बनू नको. एक नंबर जेवण बनवलेला, कुठचं वडं दिलं माहिती आपल्याला, कोंबडी वडं. तुमचं जेवण तुम्ही जेली ना, त्या पोऱ्याला जेवायला देत होतो, तो पोऱ्या जेवला नाही, ताई येईन बोलतो, ताई येईन बोलतो. कोण पोऱ्या नंतर जेवला भाऊस. हा ग चाय वगैरे तर पिऊन झाला आणि आई सुद्धा गेली आहे. आपला कोको आणि जुली तर किती मस्ती करते तुम्हाला माहिती आहे, त्यांच्यासाठी पिंजरा आणला, कारण की पावसाळा आहे ना भरपूर सारी, म्हणजे गिचमिड गिचमिड रोज माकून येतील, त्याच्यामुळे आम्ही त्याला पिंजरा आणला स्पेशली इथे ठेवूयात आणि मग बरोबर राहतील ते त्याच्यामध्ये. तर आता मी चाललो क्रिकेट खेळा भरपूर दिवसानंतर, एक तर मला बरा नाही पण क्रिकेटवरती एवढं प्रेम बोलूनच फायदा ना, बरा नसला तरी जातो. तर चला आपले मित्र थोडंफार खेळू आणि मग लगेच येऊयात. बघा आता कसा सिक्स मारतो, जस्ट आलो ग्राउंड वरती आपल्या, सौरभचं कामच काढतो येतात रे. कंपल्सरी चेसिंग होय चाललंय क्रिकेट वगैरे खेळून आणि आता मी चाललोय आपल्या शॉप वरती. शॉप वरती जाऊन तुम्हाला नवीन वॉचेस आलेत, आपण मागच्या वेळी 8 Pro विकले, आता 9 Pro आपण आणले त्याच्यामध्ये जनरेशन, तर तुम्हाला भरपूर जास्त आवडणार. त्याच्यामध्ये फंक्शन वगैरे आहेत ना ते एकदम क्वालिटी वाईज आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही DP वगैरे भरपूर काय ऑप्शन आहेत ते तुम्हाला दाखवतोच मी जाऊन आता शॉप वरती. तर चला आता आपण निघूया, चला गाईज आता आपण निघूया शॉप वरती. तर गाईज बघता बघता जस्ट मी आपल्या शॉपच्या इथं पोहोचलो भाई, आपला शॉप बघा कसं मस्त वाटतं, इथं गाडी पार्क करू आता आपण. चला तर गाईज वरती जाऊयात आता, बघू काय चाललंय यांचा, ते पोहरा किती काम करतात बघू आपण. भाई काय चाललंय, कस्टमर वगैरे आहेत, ले आले ले कस्टमर आले म्हणते भाई, विषय काय करतात काय माहिती, नुसता खायचाच काम करतात, काम पण करतात ना, मागवा ना मग भाई, पैसे माझ्याकडे असतात का, मग सगळे देतात भाई, शेट भाई. वॉचेस वगैरे कसा प्रसिद्ध येतो, एकदम भारी, सगळ्या वॉच गेल्यात, फक्त वापस मागव, उद्या वापस मागवायचंच आहे, ह्या पण बुक झाल्या सगळ्या, खतम सगळ्या गेल्या, खतम सगळ्या. हे वॉच एवढी भारी आहे. चला त्याच्यामध्ये आपल्या गाईजला एक दाखवायचा आहे पॅटर्न, कारण की ब्लॉग मध्ये मी दाखवलं नाही, नवीन जनरेशन 9 Pro आणलेत आपण, ठीक आहे सर. तर चला गाईज तुम्हाला दाखवत होता लगेच, तुम्हाला वॉचेस बघायच्या होत्या, तर याच्यामध्ये तुम्हाला 8 Pro तर आपली भरपूर सेलिंग झाली, भरपूर सारा तुमचा सगळ्यांचा प्रेम होता आपल्यावरती आणि तुमच्या प्रेमा खातीरच तुमच्या घरापर्यंत फ्री होम डिलिव्हरी आपण केली आहे, नाशिक पुणे सगळीकडे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपली डिलिव्हरी होते. तर तुमच्या खातीरच मी 9 Pro आणला याच्यामध्ये फोर्सेल मध्ये, रिक्वायरमेंट खूपच जास्त होती बघा, कसे प्राईम क्वालिटीमध्ये पॅकिंग वगैरे बघायला गेले म्हणजे खूप सुंदर येते. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 बेल्ट येतात बघू शकता, असे बेल्ट येतात, एक वायरलेस चार्जर सुद्धा आहे आणि 2 बेल्ट, याच्यामध्ये पिंक कलरचा बेल्ट येतो एक आणि एक असं मस्त गोल्डन मध्ये, आणि बघायला गेलो का इकडे डायमंड असं असतं, आणि खास करून आपण फक्त फिमेल साठी आणलं,
तर मेल साठी याच्यामध्ये नाही आहेत, फिमेल साठी गर्ल्स गर्ल यांना युज करू शकतात. म्हणजे याचं फंक्शन बघायला गेलं ना अतिशय सुंदर आहे. याच्यावर वॉलपेपर वगैरे बघा तुम्ही, किती सुंदर सुंदर वॉलपेपर आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्ही बघा किती सुंदर सुंदर याच्यामध्ये गेम वगैरे तुम्ही स्टेप्स वगैरे सगळं काय बघू शकता. तर याचे फंक्शन बघायला गेलं तर मला तर भरपूर जास्त आवडलेत. या साईडला तुम्ही इकडे बघून भरपूर सारे फंक्शन आहेत, जसं की कॅल्क्युलेटर बघा, डेट्स, वेअर, म्युझिक, सगळं काय, स्लीप वगैरे तुम्ही याच्यामध्ये, म्हणजे सगळं फंक्शन ऑल ओव्हर आहेत. तर असेच प्राईम क्वालिटीमध्ये येतो फोरसेलचा वॉच. तर लवकर लवकर ऑर्डर करा. जर तुम्हाला जमत नसेल तर शॉपवरती सुद्धा येऊ शकता. डोंबिवली ईस्टमध्ये कोळेगावला आपला शॉप आहे. तर सगळ्यांनी इथे व्हिजिट द्या, इथे बघून घेऊन जा वाटलं असेल तर. जर नसेल जमत तर फ्री होम डिलिव्हरी घरापर्यंत होणार आहे. प्राइसिंग एवढी जास्त नाही आहे, 2350 तुम्हाला फक्त भेटणार आहे. याच्यामध्ये काय एवढं नाही आहे. मार्केट प्राईस बघायला गेलं का 3000-3500 कुठेही घेतात, पण आपला शॉप फक्त तुमच्या खातीर आहे. धन्यवाद गाईज, लव यू, असंच सपोर्ट असू द्या. आता आम्ही बसले खायसाठी. तर सगळ्यांना शेवपुरी मागवली आहे. भावांनो कसं वाटतं, काय वाटतं आपल्या शॉपमध्ये तुम्हाला? खायचे काम मस्त चालतात यांचे, दुसरा काय नाही. तर चला या शेवपुरी खायला गाईज, तुम्ही पण या. शेवपुरी गोड आहे, तुझी मीडियम मस्त आहे. तिखट लागली नाही, टेस्टी आहे. किती आणल्या? मीडियम तिखट. तुला तिखट लागली तर गोड खाशील. हा ते पण आहे. थँक्यू, एवढी काळजी करतो माझी. थँक्यू नाही सर, नाही अन्न खाऊन दिवस काढतो. गाईज आता आपण निघूयात घरी. सबुक वगैरे तर लागली नाही, शेवपुरी खाल्ली, मला पोटच भरलाय. जाऊयात आता घरी, शॉपवरती होतो. आहेत आपले मुलं, मस्तपैकी करतात सगळेजण, आणि कामं सुद्धा आहेत, आणि ट्रस्टफुल आहे. तर तेच बरं वाटतं. असं जरा कोण भेटलं का बरं वाटतं जरा. जस्ट आलो घरामध्ये आणि यांचं तर मस्ती तर बोलूनच पाहिजे ना. दोघं जण आले आले. वहिनी एवढ्या लवकर चपाती गुजर घेतली तू? 9:30 वाजले, एवढ्या लेट का करते चपात्या? चपात्या मला आवडतात. चपात्या बरा नाही, तुला समजत नाही का? जिमला म्हणजे 2 दिवस म्हणजे 4 दिवस गेलो असेल. बरा नव्हता, जाईल आता. ओके, लाडामध्ये घेते ना, लाडामध्ये. कोण बघू मी कशी बघू कशी चपाती बसते. लग्नाच्या अगोदर भुजायची का चपात्या? थांब बघतय. कला गेला लगीन बोलते. मस्त फिरवत नुसती स्कूटी घेऊन फिराची. आता बघा चपात्या भुजायला लावल्या आम्ही. भुज भुज मस्त एकदम कडक चपाती का ठोकली पाहिजे. काहीच आज चपात्या खायला, भाकरी नाही, चपात्या खायला लागतात. वहिनी आले तर आम्हाला ना, तर भाकरी खायचो आम्ही. काली तंगी नाही ना वहिनी, तंगी नाही. तू भाकरी भेटल्या नाही. तू आल्यापासून माझ्याकडे लय पैसा वाढला आली. जाम पैसा वाढलाय. ठाऊ कुठे असं झालं मला. नका केदारनाथला जायचंय तुला टाकून. आई पण आली. हे बघ कुठे घेऊन आले चिकन फ्रीज भरलेला ना आपल्या इथे आली. सगळा कप्ते खाली होते. रात्रीच्या 9 वाजले आणि जेवायला वहिनी आपल्याला काय दिलं? सोयाबीनची भाजी आणि सुकट. जुले खाशील का? येणे दिला नाही ना तुला चायनीज? क्या बोलती है, कल सुबह पनवेल निकलना है. पण बोलतोय याला काहीतरी घाल पाहिलं याना दोघांना. चिकन उकट टाकले यांचं खायला हवं त्यानं. एक टाइम तो खायला का सकाळचे? चिकन 4-5 दिवस आणले यांना. चिकन काय म्हणून जेवण झालंय आणि आता घेतलंय दादाने जेवण करायला. तुम्हाला दाखवायला मग कसं जेवायला बसलाय. तर याला अंडी दिली ना आम्हाला भाजी खावायला वहिनी. तुला अंडी तळून दिली ना यार तुझ्यावर आस. टॅबलेट खायला घेतलं मी आणि थम्सअप. लय भारी लागत रे, असं नाही खाऊ वाटत मला टॅबलेट. डॉक्टर इंजेक्शन मारतोय.
तुला काय पाहिजे रे? पाहिजे का गोली? हा त्याला नको. युनिक जमाना आहे. युनिक जमान्यामध्ये अशा गोळ्या खातात. लक्षात घे, शिकून घे. उद्यापासून तुझा पिंजरा येईन, बाहेर जाऊन झोप. जेवण वगैरे झालंय आणि टॅबलेट सुद्धा खाल्ल्यात, तर आज मला थोडा आरामाची गरज आहे. तर आता आपण झोपून घेऊयात. आजचा ब्लॉग तर इथेच एंड करूयात. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल आपला वटपौर्णिमेचा ब्लॉग. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. 200,000 आपले सबस्क्रायबर होणार आहेत. तर गाईज असंच सपोर्ट असून द्या, असंच प्रेम असून द्या. सदा खुश राहा, सदा मस्त राहा. तोपर्यंत आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय गाईज.